मग इथर आपल्याला कॉमन आणि एमएससी नेट पाहिजे इथरचे. मग मी पाच एक्झाम्पल घेतले इथरचे, त्याचा आपल्याला कॉमन नेम आणि आयपीएससी नेम पाहिजे. तर फर्स्ट पास सीएचथ्री ओ सीएचथ्री किती मिथिल ग्रुप दिसतात इथे तुम्हाला दोन, म्हणून काय याचा कॉमन नेम काय डायमिथिल इथर. काय नाव आहे डायमिथिल इथर. इथं पहा सीएचथ्री ओ सीएच टू सीएचथ्री याचं नाव इथिल, याचं नाव मिथिल इथर. मिथिल मिथिल इथर ओके. आता पहा इथं सीएचथ्री इथं सीएच टू सीएचथ्री याचं नाव आहे एन प्रोपिल आणि याचं नाव आहे मिथिल. मग याचं नाव काय होतं मिथिल एन प्रोपिल इथर किंवा एन प्रोपिल मिथिल इथर. आता पहा इथं सीएचथ्री ग्रुप आहे आणि हा आयसोप्रोपिल ग्रुप आहे, त्याचं नाव काय होईल बा आयसोप्रोपिल मिथिल इथर. काय म्हणायचं आयसोप्रोपिल मिथिल इथर. इथं सीएचथ्री सीएच टू आहे म्हणजे इथं पण इथिल आहे, इथं पण इथिल आहे, त्याचं नाव झालं डायथिल इथर. काय काय झालं डायथिल इथर. कळतंय? आता हे झाले कॉमन नेम. आता आपण पाहणार आहोत आयुएसी. पा मिथॉक्सी मिथे. काय म्हणायचं मिथॉक्सी मिथे. आता इथं पा इथॉक्सी मिथे. मिथॉक्सी मिथे कळतंय? आता पा इथं जस छोटा आहे दोघींचा मिथॉक्सी प्रोपे वन मिथॉक्सी प्रोपे. इथं पा मिथॉक्सी इथं फक्त आयसोला अटॅचमेंट आहे, म्हणून काय म्हणायचं मिथॉक्सी टू मिथॉक्सी प्रोपॅनॉल. काय म्हणायचं टू मिथॉक्सी प्रोपॅनॉल. इथं मात्र म्हणायचं मिथॉक्सी इथे. पहा बाळांनो मिथॉक्सी इथे मिथॉक्सी इथे इथं मिथॉक्सी प्रोपे इथं मिथॉक्सी टू मिथॉक्सी प्रोपे इथं डाय सॉरी मिथॉक्सी इथे. कळतंय? हे पाहिलं आपण आयुपीएससी अँड कॉमन नेम ऑफ इथर.